कुविख्यात मटका किंग विजय पाटील याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाटील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला शिथापीनं अटक केली विजय पाटीलला एका गुन्ह्याच्या तपासासाठी इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय कोल्हापुरात कुविख्यात मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजय पाटील याच्यावर मटका आणि त्या संदर्भात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी काळ्या धंद्याविरोधात जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे त्या अनुषंगानं जिल्ह्यातील कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि अवैध व्यवसायात गुंतलेल्या अनेक गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय मटका किंग विजय पाटील याचा देखील शोध कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं सुरू होता मात्र गेले काही दिवस पाटील हा पोलिसांना गुंगारा देत होता आज तो जिल्हा आणि सत्र न्यायालयात असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव हो, यांच्यासह पथकाला पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पाटील याला पकडण्याचे आदेश दिले होते त्या संदर्भात आज जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता दुपारच्या सुमारास विजय पाटील न्यायालयीन कामकाजासाठी आला असता त्याला न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अटक करण्यात आली इस्पुर्ली पोलिसात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय